केले लेखन मज पामरा हातून ऐसी रचना होय कैसी। शके 1840 भाद्रपद शुद्ध पक्षात तिथि गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय प्रहरी। श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी पुनीत नर्मदेच्या तीरी श्री अहिल्ये सन्निध। महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र तेथे पूर्ण झाले प्रत्येक शब्दासी वदविले श्री साईनाथे शिरुनी मनी। लेखक शिष्य दामोदर ह्यास झाला साचार दासगणू मी किंकर अवघ्या संत महंतांचा। स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी तारक हो भवसागरी हे चविनवी अत्यादरी दासगणू श्री पांडुरंगा। श्री हरिहरार्पणमस्तु शुभम भवतु पुंडलीक वरदा हरिविठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम। पार्वती पते हर हर महादेव। श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 19। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायाय नमः। श्री सीताराम चंद्राभ्याम नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। सूक्ष्माहूनि सूक्ष्म अत्यंत महताहू नहीं अत्यंत महत ऐसे आब्रह्म स्तंभ पर्यंत वस्तु जात हासाई ऐसी आ सद्वस्तु सी पाही रंग रूपादि आकार काही देऊ निपाहो चर्म चक्षु ही इच्छा ही उदेली अंतरी। सूर्यास काडवाती ची आरती भक्तिभावे सौर करीती किंवा गुळाचा करूनी गणपती गुळ निवेदिती गणपत्य। अथवा महार्णवाचा मधुनी ओंजळीने घेऊनी पाणी अर्घ्यार्पण तया लागुनी सकृत दर्शनी अनुचित। सूर्यार्णव महाप्रभाव परीते पाहती भक्तभाव उचितानुचिता कैचा ठाव भक्त गौरव त्या काज। समानशीले व्यसनेषु सख्यम आहे जरी हा सामान्य नियम तत्रापि हा देहात्म संगम अपवाद परम अनिवार्य। स्वभावे हे परस्पर भिन्न परी दोघांचा स्नेह विलक्षण एका न गमे दुजिया वीण वेगळे न क्षण राहती। तरी हा देह आहे नश्वर आत्मा निर्विकार अक्षर दोघांचे प्रेम अपरंपार तेनेच संसार परिभ्रम। आत्मा तेच शक्ती महत तिये हूनी सूक्ष्म अव्याकृत तेच आकाश प्रकृती अव्यक्त माया ही वदत तिये सची। या सर्वाहूनी पुरुष सूक्ष्म तेथेच इंद्रियादिकांसी उपरम तीच अंतिम गती परम शुद्ध ब्रह्म ते हेच। ऐसा आत्मा हा संसारी भासे माया कर्मानुसारी असूनी स्वये निर्विकारी स्फटिका परी निर्लेप। स्फटिक लाल काळा पिवळा जैसा रंग तैसी कळा परी तो सर्वा रंगा निराळा विकारा वेगळा निर्मळ। माळावरील जैसे मृगजळ शुक्तिकाधिष्ठित रौप्य झळाळ पाहता दोरीचे वेटाळ नसता व्याळ आभासे। दोरीवरी सर्पारोपण वस्तुगत्या अप्रमाण तैसेच मी देह हा अभिमान मिथ्या बंधन मुक्तासी। देहेंद्रिय मनः प्राण आत्मा याहू नहीं विलक्षण
स्वयं ज्योति शुद्ध चैतन्य विकार विहीन निराकृति देह बुद्धि मन प्राण या सर्वांचा जव अभिमान तव ते कर्तृत्व भोक्तृत्व प्रमाण सुख दुख भान अनिवार्य वटकणिका सूक्ष्म किती गर्भी साठवी वटवृक्ष शक्ति अगणित कणिका वृक्षापोटी वृक्षकोटी तयात ऐसे कणिके गणित वृक्ष आप्रलयांत देतील साक्ष ऐसेच विश्व प्रत्यक्ष अवलोका लक्ष देऊनी शाश्वतता निर्भयता मुक्तता स्वतंत्रता परमात्म प्राप्तता हीच जीवाची साफल्यता इति कर्तव्यता जन्माची मोक्ष नाही ज्ञाना विना विना विरक्त न पवे ज्ञाना संसार जो वाटेना अनित्य मना स्फुरेना कल्पना विरक्तीची त्या अनित्यत्वाचा वाटे विश्वाभासे दृष्टी फाटे तेने पांथस्थ मध्ये चाकाटे जावे कोठे आकळेना ऐसा हा विश्वाभास चिन्मात्री मिथ्या माया विलास प्रपंच जात स्वप्न विन्यास तदर्थ प्रयास काव्यर्थ स्वप्नातून जागृतीत येताच स्वप्न होय अस्तंगत म्हणून जो निजस्वरूपी स्थित तया प्रपंचार्थ स्मरेना विना आत्मैक्यत्व विज्ञान विना आत्मयाथात्म्य प्रकाशन तुटावया शोकमोहादिबंधन जागृती आन असेना जरी सर्वाहूनि श्रेष्ठ ज्ञान बाबा उपदेशीत रात्रंदिन तरीही भक्तिमार्गाचे अवलंबन सर्वसाधारण निवेदित वदत ज्ञान मार्गाचे महिमान मार्ग तो रामफळा समान भक्तिमार्ग सीताफळ सेवन स्वल्प साधन रसमधुर भक्ती ही सोज्वळ सीताफळ ज्ञान हे परिपक्व रामफळ एकाहूनी एक रसाळ मधुर परिमळ तैसाच रामफळ गर्भीचा गीर फळ काढूनी पिकविता उगीर वृक्षीच पिके तो धरी जो धीर तयासीच मधुर लागे तो रामफळाची गोडी सरस देठेसी परिपक्व होई जो तरूस उगीर लागे पडता भुईस अति मिठास वर पिकता वरचे वर जो पिकवू जाणे तेणेच त्याचा आस्वाद घेणे सीताफळ हे सायास नेणे अल्पगुणे बहुमोल रामफळासी पतन भय ज्ञानियाही नाही निर्भय झाला पाहिजे सिद्धी विजय लव हयगय कामानये म्हणून साई दयाघन बहुधा निज शिष्या लागून भक्ती आणि नामस्मरण याचेच विवरण करीत ज्ञानाहूनही श्रेष्ठ ध्यान अर्जुना लागी कथी भगवान तुटावया भक्त भव बंधन साई ही साधन हे वदे असो ये विषयीची कथा पूर्वाध्यायी वर्णिता वर्णिता अपूर्ण राहिली ती मी आता कथितो श्रोता परिसिजे वयोवृद्ध शक्तिक्षीण म्हातारी एक मांडी निर्वाण मंत्र मागावया साई पासून प्रायोपवेशन आरंभी पाहोनियात येची स्थिती माधवरावास पडली भीती करू गेले बाबांशी मध्यस्थी कथानुसंगती पूर्वील साई संकल्प विद्योती उजळली ही चारित्र ज्योती मार्गदर्शक होवो तद्दीप्ती मार्ग भावार्थी उमगोत बाबांची या आज्ञेनुसार माधवरावांनी मज बरोबर आरंभिली कथा सुंदर तीच पुढारा चालवू म्हणती पाहूनी म्हातारीचा निग्रह बाबांनी तीस दिधला अनुग्रह फिरविला तियेचे मनाचा ग्रह कथा संग्रह अभिनव पुढे बाबांनी प्रेमळपणे हाक मारिली तिज कारणे आई तू का गे घेतले धरणे का तुझ मरणे आठवले कोणीही असो प्रौढ बाई तिजला हाक मारीत आई
पुरुषांस काका बापू भाई गोड़ नवलाई हाकेची अंतरंग जैसे प्रेमळ बोलही तैसेच मंजुळ रंजल्या गांजल्यांचे कनवाळ दीन दयाळ श्री साई असो तिजला हाक मारिली आपुले सन्मुख बैसविली निज गुरुत्वाची गुप्त किल्ली प्रेमे दिधली निज हाते कराया भव संताप शमन भक्त चकोर तृषाप नयन वर्षले जे बाबा चिदघन स्वानंद जीवन ते सेवा म्हणती आई खरेच सांगे हाल जीवाचे करीसी कागे फकीर मी केवळ तुकडे मागे पाही अनुरागे मजकडे खरेच मी लेख तू आई आता मजकडे लक्ष देई सांगतो तुझ एक नवलाई परम सुखदाई होईल होता पहा माझा गुरु मोठा अवलिया कृपा सागरु थकलो तयाची सेवा कर करू कान मंतरु देईना माझ्याही मनी प्रबळ आस कधी न सोडावी तयाची कास तया मुखेच घ्यावे मंत्रास दीर्घ सायास करूनी आरंभी तयाने मज मुंडिले पैसे मज दोनची याचिले ते मी तात्काळ देऊनी टाकिले बहुमी प्रार्थिले मंत्राक्षर माझा गुरु पूर्ण काम दोन पैशांचे काय काम कैसे म्हणावे त्या निष्काम शिष्यासी दाम मागे जो ऐसी न शंका येवो मना व्यावहारिक पैशाची न त्या कामना ही तो नाही तयाची कल्पना कर्तव्य कांचना काय त्या निष्ठा आणि सबूरी दोन हेच ते पैसे नभते आन म्याते तेव्हाच टाकिले देऊन तेणे मज प्रसन्न गुरुमाय धैर्य तीच गे बाई सबूरी सांडू नको तिजला दूरी पडता केव्हाही जड भारी हीच परपारी नेईल पुरुषांचे पौरुषती ही सबूरी पाप ताप दैन्यता निवारी युक्ती प्रयुक्ती आपत्ती वारी बाजू ससारी भयभीती सबूरी वरी यशाचा वाटा विपत्ती पळवी बारा वाटा येथ अविचाराचा काटा नाही ठावुका कोणाही सबूरी सद्गुणांची खाणी सद्विचार रायाची हे राणी निष्ठा आणि ही सख्या बहिणी जीव प्राण दोघींसी सबूरी वीण मनुष्य प्राणी स्थिती तयाची दैन्यवाणी पंडित असो का मोठा सद्गुणी व्यर्थ जिणे हिजवीण गुरु जरी महाप्रबळ अपेक्षी शिष्य प्रज्ञाच केवळ गुरुपदी निष्ठा सबळ धैर्य बळ सबूरी जैसा दगड आणि मणी उजळती दोन्ही घासिता सहाणी परी दगड राहे दगडपणी मणी तो मणी ते जाळ एकच संस्कार दोघा उजळणी दगडा चढेल काय मण्याचे पाणी घडेल मण्याची सतेज हिरकणी दगड निजगुणी तुळतुळीत बारा वर्षे पायी वसवटा केला गुरुने लहानाचा मोठा अन्न वस्त्रासी नवता तोटा प्रेम पोटात अनिवार भक्ति प्रेमाचा केवळ पुतळा जयास शिष्याचा खरा जिव्हाळा माझ्या गुरु सम गुरु विरळा सुख सोहळा न वर्णवे काय त्या प्रेमाचे करावे वर्णन मुख पाहता ध्यानस्थ नयन आम्ही उभयता आनंद घन अन्यावलोकन नेणे मी प्रेमे गुरुमुखावलोकन करावे म्या रात्रंदिन नाही मज भूक ना तहान गुरुवीण मन अस्वस्थ तयावीण नाही ध्यान तयावीण न लक्ष आन तोच एक नित्य अनुसंधान नवलविंदान गुरुचे हीच माझ्या गुरुची अपेक्षा काही न इच्छी तो यापेक्षा केली न माझी केव्हाही उपेक्षा संकटी रक्षा सदैव कधी मज वास पायापाशी कधी समुद्र परपारासी
परी न अंतरलो संगम सुखासी कृपा दृष्टि सी सांभाळी कासवी जैसी आपुले पोरा घालिते निज दृष्टीचा चारा तैसीच माझे गुरुची तरा दृष्टीने लेकरा सांभाळी आई या मशिदीत बैसून सांगतो ते तू मानी प्रमाण गुरुने न फुंकले माझेच कान तुझे मी कैसे न फुंकरू कासवीची प्रेम दृष्टी तेनेच पोरासी सुख संतुष्टी आई उगीच किमर्थ कष्टी उपदेश गोष्टी नेणे मी कासवी नदीचे एके तटी पोरे पैल वाळवंटी पालन पोषण दृष्टा दृष्टी व्यर्थ खटपटी मंत्राचा तरी तू जा अन्न खाई नको हा घालू जीव अपायी एक मजकडे लक्ष देई परमार्थ येईल हातास तू मजकडे अनन्य पाही पाही न तुझकडे तैसाच मीही माझ्या गुरुने अन्य काही शिकविले नाहीच मजलागी नलगे साधन संपन्नता नलगे षट्शास्त्र चातुर्यता एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु ऐसा म्हणून गुरुची थोर महती गुरु हरिहर ब्रह्ममूर्ती जो कोण जाणे तयाची गती तो एक त्रिजगती धन्यगा येणे परीती म्हातारी बोधिता ठसली तियेचे मनाती कथा ठेवून महाराजांचे पायी माथा व्रत निवृत्तता आदरिली ऐकूनही समोळ कथा जाणून तिची समर्पकता सानंद विस्मय माझिया चित्ता कथा सार्थकता अवलोकिता पाहोनी बाबांची ही लीला परमानंदे कंठ दाटला प्रेमोद्रेके गहिवर आला अंतरी ठसला सद्बोध पाहोनी सद्गद कंठ झाला माधवराव वदले मजला का हो अण्णा साहेब गहिवरला स्वस्थ बैसला हे काय ऐशा बाबांच्या अगणित कथा किती म्हणून सांगू आता ऐसे माधवराव बोलत असता घंटा वाजता ऐकिली रोज दुपारा जेवणा आधी भक्त जाऊन या बैसती मशिदी करीती गंधाक्षत अर्घ्य पाद्यादी पूजा सविधी बाबांची तदनंतर ती पंचारती बापू साहेब जोग करीती भक्ती प्रेमे ओवाळीती आरत्या म्हणती भक्तजन त्या आरतीची निदर्शक भली घंटा घण घण वाजू लागली आम्ही मशिदीची वाट धरी